नमस्कार, मी सोमनाथ कवडे। आपण आज आलो आहोत नारायणगाव केविकेमध्ये। ग्लोबल कृषी महोत्सव 2023 हा जो केविकेचा कन्सेप्ट आहे, यामध्ये भरपूर अशा वाणांची लागवड केलेली आहे। त्यामध्ये आपल्या ॲडव्हांटा कंपनीच्या काही एनर्जी प्रोडक्ट आहेत, एनर्जी चारे आहे। त्यापैकी आपला हा स्पेशल सायलेज स्पेशल मोर्गा स्पेशल असा हा ब्रॅकाई स्वर्गो नावाचा जो वाण आहे, याच्यापासून मुरघास बनतो उत्तम क्वालिटीचा। तर याची माहिती या ठिकाणी आपण घेऊ। यामध्ये आपण आता एक याचं वैशिष्ट्य पहिल्यांदा जाणून घेऊ, त्याच्यानंतर काही ज्या संख्या असतील तर ते आपण दूर करू। या हा ब्रॅकाईचा स्टेम आहे, ताट आहे। तर याचे वैशिष्ट्य असे की याची उंची साधारण 6 फुटापर्यंत उंची आहे। ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य 6 ते 7 फूट उंची असते। पण ह्या 7 फूट उंचीत आपलं चांगलं उत्पन्न कसं निघावं निघतं ते समजून घेऊ। पहिल्यांदा आपण ताटाची जाडी बघू। या ठिकाणी 1 ते 1.5 इंचाचं ताटाची जाडी आहे। आणि दुसरं सांगायचं वैशिष्ट्य झालं याचा बायोमास, ह्या 2 पानांमध्ये असलेलं अंतर बघू शकतो आपण। या 2 पानांमध्ये असलेलं अंतर अगदी 6 इंचावरती याला पान आहे। साधारण याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पानं या 7 फुटाच्या उंचीमध्ये, 6 ते 7 फुटाच्या उंचीमध्ये आपल्याला आहेत। याचा स्टेम जाड आहे, याची उंची चांगली आहे। याचं कारण असं की बऱ्याच भागांमध्ये हार्वेस्टरच्या सहाय्याने मुरघास केला जातो। क्षेत्र जास्त असतं, लेबरचा प्रॉब्लेम असतो आणि लेबरची कॉस्टिंग, उत्पादन कॉस्टिंग कमी करण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी हार्वेस्टिंगच्या सहाय्याने मुरघास केला जातो। तर हार्वेस्टर ज्यावेळेस आपण वापरतो तर त्यावेळेस ते जो प्लॉट आहे तो पडलेला नसावा, एकदम एकसारख्या उंचीचा असावा, तळापासून त्याची एकसारखी कटिंग व्हावी। त्यासाठी हा कमी उंचीचा जर असला तर पडत नाही। आणि याची दुसरं कारण म्हणजे याला जी कणसाला दाणे भरणारी याची स्टेज वेळोवेळी आपल्याला चेक करता यावी, यासाठी हा 6 ते 7 फूट उंचीचा। सर एक प्रश्न होता, बोला। आता मग त्याऐवजी तुम्हाला काय म्हणजे ह्याच्यामध्ये काय हेच का करायचं ब्रॅकाई स्वर्ग मग त्याऐवजी? असं पहिली गोष्ट म्हणजे मक्क्यामध्ये आपल्याला मिळतं काय हे समजून घ्या। मक्क्याचं मुरघासाचं उत्पन्न किती मिळतं एकरी? साधारण 17 ते 18 टनाच्या दरम्यान जात संकरित होणार। आपण 20 टन धरू, तुम्ही चांगल्या क्वालिटीची जरी मका लावली तर 20 टन, जास्तीत जास्त 20 टन मका निघते। म्हणजे एका गुंठ्यामध्ये 250 किलो हो, यात आपलं भागतं का? 1 एकर क्षेत्रामध्ये आपण 3 महिने 3.5 महिने मुरघासासाठी 3.5 महिने लागतात, 110 दिवस 115 दिवस। तर या 3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं 20 टन चारा मक्याचा निघतो, याच्यात आपलं भागतं का? नाही भागत। नाही, 1 एकरमध्ये आपल्याला कमीत कमी 30 ते 35 टन हा मुरघासाचा चारा निघणं गरजेचं आहे, तेव्हा आपला त्या क्षेत्राचा म्हणजे पिकाचा उत्पादन खर्च कमी होईल आणि जास्त चारा आपल्याला निघेल। तर ब्रॅकाईचं वैशिष्ट्य ते याच्या ताटाला वजन आहे, 2 ते 2.5 किलोचं ताट आहे। पानांची संख्या आणि ताटाची जाडी, म्हणजे याच्यापासून जे कुट्टी केल्यानंतर मटेरियल मिळणार आहे आपल्याला ते सगळ्यात जास्त मिळणार आहे, वजनदार मिळणार आहे। गायींना आपण चारा खाऊ घालतो तो कसा, गाय तिच्या वजनाच्या कॅपॅसिटीनुसार चारा खाऊ घालतो, तिच्या वजनाच्या चारा हा आपण हिरवा खाऊ घालतो। मग पौष्टिक चारा पाहिजे हिरव्यामध्ये। आणि मक्याची कुट्टीचं वजन तेवढं भरत नाही, तिचा जरी कडबा निघाला, तुम्ही जर बॅग भरली 600 साडे 600 किलोची वर बॅग भरत नाही। तीच जर तुम्ही ब्रॅकाईची जर बॅग भरली तर साधारण 800-900 किलोची बॅग भरेल। अजून एक प्रश्न होता, आता ह्याचं ड्युरेशन काय, किती दिवसाला हार्वेस्ट करायचं आहे? आता याचं ड्युरेशन असं आहे की साधारण 90 ते 95 दिवसापर्यंत हा सायलेजला तयार होतो। पण याचं दुसरं वैशिष्ट्य, काही भागामध्ये किंवा काही वातावरणामध्ये किंवा काही जमिनीच्या बदलामुळे 1-5-7 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात। ते कसं चेक करायचं? आपण ही जी दाणे येतात याला, आता ही फ्लावरिंगच्या नंतरची स्टेज आहे, तर याचे दाणे जवळ चिकात येतील, चिकाच्या पुढल्या डप स्टेज म्हणतो आपण त्याला, चिकाची जी पुढली स्टेज आहे त्या स्टेजला आपण याचा सायलेज केला पाहिजे, जेणेकरून याचे सर्व दाणे आपले मुरघासात येतील आणि ताटातला जो मॉइश्चर आहे एकदम व्यवस्थित मेंटेन राहील, याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा चांगली राहील आणि शुगर लेवल पण खूप चांगली राहील।
आणि दुसरं वैशिष्ट्य याचा मुरघास करत असताना फक्त आणि फक्त कल्चरचा वापर करायचा, गुळ मीठ अशा कुठलाही याचा वापर करायचा, जेणेकरून कल्चर वापरल्यानंतर तुमचा मुरघास कमी दिवसात आणि जास्त कालावधीपर्यंत अगदी चांगला राहतो, याच्यात बुरशी पण येणार नाही. ओके, मुरघास केल्याच्या नंतर किती दिवसानंतर स्टार्ट करायचं? बॅग भरल्यानंतर 45 दिवस तिची जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे, म्हणजे मुरघास मुरतो थोडक्यात, तर ती 45 दिवसात रेडी होतो. आणि तुम्ही जर समजा कल्चर वापरलं तर साधारण 35 ते 40 दिवसात तो लवकर, म्हणजे किण्वी करण्याची प्रोसेस लवकर होते, लवकर होते. आणि त्यावेळेस आपण त्याला मुरघास योग्य रीत्या गायनला खाऊ. आणि प्रत्येक दिवशी किती प्रमाणापर्यंत खाऊ घालू शकतो आपण? जसा हा विषय आहे की मगाशी जर आपण म्हणलो एका गायीच्या वजनाच्या 10% हिरवा चारा, तर हिरव्या चाऱ्यामध्ये मुरघास हा हिरव्या चाऱ्यातच, मग याची मात्रा तुम्ही तुमच्याकडे बाकीचा जो अवेलेबल चारा आहे त्यानुसार, मग अगदी तुम्ही हा 20-20 किलो पर्यंत 15 ते 20 किलो गायीला खाऊ घातला तरी चालतो. त्याबरोबर तुमचा 3% हा वाळलेला चारा असला पाहिजे आणि बाकीचा तुमचा 10% हा हिरवा चारा असला पाहिजे. या दोन्हींचं मिक्स करून जर तुम्ही गायीला खाऊ घातलं तर गायीची जी पचन क्षमता आहे आणि जी प्रोसेस आहे ती एकदम व्यवस्थित होते. ठीक आहे, अजून काही शंका? चाल, बाकी अजून कोणते वाण आहेत आपले कंपनीनंतर? आपण येऊ स्वीट गोड चारा, आपली जी कन्सेप्ट आहे गोड चारा, ही खंड मिश्री आपली स्वीटकॉर्न गोड मक्का आहे चाऱ्यातली, खंड मिश्री स्पेशली ॲडव्हान्टाने स्वीटकॉर्न पहिली कंपनी अशी आहे की जिनं स्वीटकॉर्न चाऱ्यामध्ये डेव्हलप केलेली. त्याचं कारण असं आहे की ह्या दिवसामध्ये, ह्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये गायींना टेम्परेचरमध्ये जास्त एनर्जीची गरज पडते आणि काही गायी ज्या 20-25 लिटरचे पुढं दूध देतात त्यांना रोजच्या आहारातून एनर्जी देणं गरजेचं असतं, तर ती एनर्जी आपली ह्या ही स्वीटकॉर्न भागून काढते. अगदी तुमच्या रोजच्या आहारामध्ये 5 ते 10 किलो जरी खाऊ घातले गायींना तरी तुमची गाई व्यवस्थित मेंटेन राहते, कारण ग्लुकोज पण मिळतं, शुगर पण मिळते आणि पौष्टिक चारा, कंस 2-2, 3-3 कंस चाऱ्यात येतात चिकटली, आणि चाऱ्याबरोबर ताटात पण तेवढीच एनर्जी, तेवढीच गोडपणा हा आहे, म्हणून तेवढा पौष्टिक चारा तुमच्या बाकीच्या चाऱ्याची पण गुणवत्ता सुधारेल आणि तुमच्या गाईची तब्येत आणि एनर्जी टिकून राहण्यासाठी मदत करेल आणि ह्या टेम्परेचरमध्ये गायींचं शरीर थंड राहील. खरं सांगायचं म्हणजे चालेल. एकरी किती लागतं बियाणं? आता खंड मिश्रीचं बियाण्याचं प्रमाण आहे 1-3 ते 4 किलो. 3 ते 4 किलो आपण स्विंग जर केलं हातानं तर 1 एकर क्षेत्र पुष्कळ होतं. 1 किलोचं पॅकिंग येतं साधारण 1,000 ते 1,100 रुपये किलोची पॅकिंग आहे आणि 1 एकरी तुम्हाला 4 ते 4,000 रुपयेपर्यंत 4,400 पर्यंत तुम्हाला एकरी बियाण्याचा खर्च येतो. पण याचं ज्यूस आणि वजन चांगलं असल्यामुळे हा 27-28 टन याचा चारा आपला गायींना मिळतो. मुरघास वगैरे करू शकतो का आपण? याचा मुरघास आपण तसे रेग्युलर स्वीटकॉर्नचा मुरघास सांगत नाही, पण आपल्या काही भागामध्ये नगरच्या उत्तर नगर भागामध्ये बरेचसे शेतकरी जे स्वीटकॉर्नचा मुरघास करतात तर ते इतर स्वीटकॉर्नचा करायचा, तर ते कसं करायचं? कंसाकडून मार्केटला विकतात. पण आता आपला जी खंड मिश्री आली हिचा जो चिकाच्या पुढली स्टेज आहे जसं डब स्टेज म्हणतो आपण, त्या स्टेजला हिचा जर मॉइश्चर म्हणजे पाणी जर लवकर तोडलं तर पान ताटातला मॉइश्चर कमी झाला की व्यवस्थित क्वालिटीचा मुरघास शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि अनुभवी शेतकरी आपल्याकडे आणि सर्रास उत्तरनगर भागामध्ये या खंड मिश्रीचा मुरघास होऊ लागलेला आहे. आता किती क्वांटिटी पर्यंत द्यायच्या जनावरांना मुरघास? जसं मी सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यानुसार आपण 20 किलो पर्यंत तिला हा चारा खाऊ घालू शकतो, काही प्रॉब्लेम. तुमच्याकडे इतर चारे नसले तर तुम्ही अगदी 25 किलो पर्यंत जरी त्याला नेलं, 30 किलो नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पचायला काही त्रास होणार. तुमच्या मते हिरव्या चाऱ्यात देणं योग्य आहे खंडमिश्री का मुरघास करणं? पहिली गोष्ट, सगळ्यात स्वस्त आणि क्वालिटी चारा हिरवा चारा मिळतो आपल्याला, सगळ्यात कमी कॉस्टिंग हिरवा चारा, अगदी 2 रुपये किलो आपल्याला. बरोबर, पहिला आमचा पहिला रेफरन्स आहे तुम्ही हिरवाच चारा गायींना द्या. बरं, आणि काही भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, चारा अवेलेबिलिटी नसते, तर त्या चाऱ्याच्या कमतरता असू नये हिरव्या चाऱ्याची, म्हणून आपली लोक मुरघास करून त्याचं स्टोअर करतात आणि उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या तोंडावरती त्याचा वापर करतात. पण आता हल्लीकडल्या काळात काय होऊ राहिले की लेबर कमतरता आणि रोजचा चारा काढणे हा थोडा शेतकऱ्यांमधला आलेला आळसपणा, किंवा मोठ्या गायी आहे जास्त गायी आहे तर रोजचा चारा काढून आणणं शक्य होत नाही, तर मग तिथं मुरघास 100% वापरला जातो. आता तुमच्या मते हिरवं दिलं तर प्रॉफिटेबल असेल? 100% प्रॉफिटेबल राहील.
अजून काय वैशिष्ट्य, विशेष वैशिष्ट्य काय आहे त्याची खंडमिश्रीचे? खंडमिश्रीची जसं सांगितलं 8.5-8.5 फूट उंची आहे आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य अगदी कमी कालावधीत म्हणजे 75-80 दिवसात तुमची चिकातली मक्का म्हणजे चिकातली दाणे असलेली मक्का रेडी खायला मिळते. तसे इतर वाणांपेक्षा लवकर येतं हा वाण. इतर वाणाला लागतात 110 दिवस आणि इथं आपली येतात 75-80 दिवस. आपले 20-25 दिवस आर्ली हा चारा गायींना रेडी अवेलेबल होतो. ठीक आहे, ठीक आहे. अजून फर्टिलायझर वगैरे काही डोस सेपरेट द्यायची गरज आहे का इतर वाणांपेक्षा? जर विचार केला तर आपल्याकडे हल्लीच्या काळात काय होतं, चारा म्हणला की निकृष्ट जमीन निवडणे आणि सगळ्यात हलकी ट्रीटमेंट देणे. बरोबर, तसा आला गायांना खाऊ. म्हणजे अजून शेतकऱ्यांनी त्या दृष्टिकोनातून, उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जमिनीची निवड नाही केली. काही बोटं मोजणारे शेतकरी पशुपालक असे आहे की ते प्रॉपर नियोजन करतात. पण चाऱ्याला सर्व गोष्टींची गरज असे आहे, मायक्रोन्यूट्रिएंटची पण गरज असते, पोटॅशची पण गरज असते. हलून फर्टिलायझर डोस पेरणीच्या वेळेस तुम्ही DAP सुपरफॉस्फेटचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही नत्रयुक्त खतं 24-24 असेल, 10-20 असेल, युरिया असेल आपला, याचा वापर केला पाहिजे. आणि त्यानंतर ताटाची साईज कणीस पोसण्यासाठी पोट्याचाही वापर केला पाहिजे. त्याबरोबर अगदी 5-10 किलो मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही एकरी दिलं तर तुमचा एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा आणि कमी कालावधीत चांगला चारा तयार होतो. पाण्याचे टप्पे वगैरे किती दिवसाच्या अंतराने जायचे? उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला 10-12 दिवसाच्या आत पाणी, 10 दिवसादरम्यान पाणी लागेल. आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला अगदी 15-18 दिवसाच्या दरम्यान पाणी लागतं. आणि पावसाळ्यामध्ये तर पावसामुळे तुम्हाला 90% वरून पाणी द्यायला, आपल्याला स्पेशल पाणी द्यायची गरज पडत नाही. अगदी सुरुवातीला एखाद्यामध्ये एखादं 1-2 पाण्यामध्ये पावसाळ्यात मका निघून येतो. तसं तर पाऊस होतच असतो. बाकी पुढचं वाण कोणतं आहे? बाकी यानंतर जर सांगायचं जर झालं, आता हे झालं उन्हाळ्यामध्ये, ह्याची सर ह्याची लागवड आपण 12 महिने करू शकतो का? खंडमिश्री लागवड करू शकतो आणि ब्राकाई सर्वची, ब्राकाईची पण आपण 12 महिने लागवड करू शकतो. फक्त थंडीमध्ये सर्व चारे कमी वाढतात, आपले ब्राकाई हा थोडा उंचीला 1-1.5 फुटाने कमी राहील. ठीक, इतर दिवसात भरपूर. त्यानंतर जसं थंडीचा विचार केला तर सगळ्यात अडचण महत्वाची काय होती माहिती का, की थंडीमध्ये आपल्याकडे चाऱ्याचं शॉर्टेज तयार होतं. तर ते काय होतं, आपली जी पारंपरिक चारे आहे, मका असेल, लुसन घास असेल किंवा आपली काय बरेचसे लोक नेपियर लावतात की तो चाऱ्यात निकृष्ट आहे तरी सुद्धा, पण यांचं होतं काय, 3-3, 4-4 महिन्यातून एक एकच कापणी होती. बरोबर, मधल्या 2-3 महिने आपल्या चाऱ्याचं शॉर्टेजच तयार होतं आणि सगळ्यात महाग हिरवा चारा तेव्हा तयार होतो थंडीमध्ये. बरोबर, तर ह्या थंडीतल्या चाऱ्याचं आपण आपल्याकडे अडवंटाने स्पेशली एक मेवा असा वाण आहे मक्खन ग्रास नावाचा, तो रायगारा सेगमेंट मध्ये येतो. बर, इथं आपण बघू शकतो अगदी लव्हाळ्यासारखा लुसलुशीत चमकदार असा हा मक्खन ग्रासचा प्लॉट आहे. याचं वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर हा रायग्रास सेगमेंट मधला चारा आहे. याची लागवड आपण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर केली तर साधारण मार्च ते एप्रिल पर्यंत, जोपर्यंत आपल्या टेम्परेचर 35-38 डिग्रीच्या वर जात नाही तोपर्यंत याच्या दर महिन्याला कापणी येते. किती कापण्या होत्या ते? याच्या 5-6 कापण्या होत्या. पण याच्या कापण्या कशा घ्याव्या महत्वाचं आहे. याची जर समजा ऑक्टोबर मध्ये आपण लागवड केली, पाणी दिलं, पाणी दिल्यानंतर 40-45 दिवसाच्या दरम्यान जी स्टेज असेल 1-2 फूट पहिली, तर ते पिकाचं पहिलं जावळ आहे. आता सध्या हाईट किती आहे सर? मध्ये दाखवू शकता याची हाईट जर सांगायचं जर तुम्हाला, तर साधारण आपण या ठिकाणी बघू शकतो किती आहे आता हाईट, साधारण 2 फूट, 2-3 फुटाच्या दरम्यान आहे. हो, 3 फुटाची हाईट आहे. हा तर होतं काय, हा लुसलुसीत असल्यामुळे पडतो, लूज असल्यामुळे जेवढा लूज चारा, लुसलुसीत चारा तेवढा गायींना पचायला अगदी सोपा जातो. तर हा लुसलुसीत असल्यामुळे पडतो, जोपर्यंत जेव्हा आपण कटिंग करून त्याला मोजतो तेव्हा त्याची उंची 3 फूट भरते. तर याचं सांगायचं वैशिष्ट्य काय, पहिल्या 30-40 दिवसामध्ये याचं जावळ कापणं गरजेचं असतं. जसं आपण घास वगैरे जावळ काढतो तसं याचं जावळ काढणं गरजेचं असतं. वरचा भाग तेवढा कट करायचा असतो. करत असताना साधारण 4-5 बोट इंच म्हणजे 5 इंचापर्यंत याची वर्ण जर कापणी केली तर याचा मेन जो आहे स्टेम त्याच्यामधूनच याचे कोंब वर तोच वाढतो. अगदी रात्रीतून 2-2 इंच याची वाढ होते. सर, एका फुटव्याला डबल फुटवे येतात का? दुसऱ्या फुटवे येतात भरपूर. आता इथं आपण लागवड केलेली बेडवरती, इतर ठिकाणी आपण ब्रॉडकास्ट केलं, पेरणी करू शकतो, पेरणीही करू शकतो, साळी सारखं बी येतं बारीक बडीशेप सारखं. आणि इतर ठिकाणी आपण लोसन घासासारखे टाकून राळतो, तिथं पण चांगलं उत्पन्न आपल्याला मिळतं. याचं सांगायचं वैशिष्ट्य काय झालं, सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की
याची आपल्या लोसन घासापेक्षा 3 पट उत्पन्न जास्त आहे. एका कापणीला हा 15 टनापर्यंत आपल्याला मिळतो. म्हणजे मक्याच्या मध्ये पहिल्या कापणीनंतर सुद्धा पुढलं फक्त अर्ली पाणी जर दिलं, याला गारवा जर टिकून धरला आणि जेवढी जास्त थंडी वाढेल तेवढी जास्त लवकर याची कापणी. याच्यावर अजून एक प्रश्न, कीटकनाशक वगैरे काय याच्यावरती? हा एकमेव असा वाण आहे की याला कुठल्याही फवारीची गरज नाही. अरे वा, अजिबात नाही. याला मावा पडणार नाही, याला तुडतुड्या नाही, याला तुमची गोगर काही बुरशीनाशक वगैरे खात नाही. बुरशीनाशकची पण गरज नाही. याला फक्त नायट्रोजन नत्रयुक्त फर्टिलायझरची गरज आहे. दर कापणीला तुम्ही 1-5-10 किलो युरिया जर टाकला पाण्यातून सोडला तर तुमचा हा चारा प्रति कापणीला 15 टन निघतो 30 दिवसामध्ये. प्रोटीनचं प्रमाण वगैरे प्रोटीन आहे साधारण 9-10% समजून घ्या तुम्ही. 9-10% प्रोटीन आहे याच्यामध्ये. आपल्या रेग्युलर मक्यामध्ये किती असतं? रेग्युलर मक्यामध्ये 6-7% वर नसत. आणि आपण याला मक्या बरोबर कम्पेरिजन नाही करत, आपण याला करतो लुसन बरोबर कम्पेरिजन. हो बरोबर. आपला जो महाराष्ट्रामध्ये लुसन सगळ्यात जास्त चालतो आणि त्याचा एक प्रॉब्लेम आहे, पावसाळ्यामध्ये लुसन टिकत नाही. आणि तुमचा एक लुसन घास वर्षभरात जेवढा चारा देईल तेवढा हा 6 महिन्यात तुम्हाला 5-6 चारा देऊन. एका गाईस किती क्वांटिटी मध्ये द्यायचं असतं दररोज? हिरव्या चारा आहे, तुम्ही अगदी 30 किलोही गाईला खाऊ घाला, काहीही प्रॉब्लेम नाही. कितीही कवळा खाऊ घाला, काही भुलकणार नाही, तुमची काही पातळ हगणार नाही. एकदम लुसलुशीत आणि अगदी सहज रवंत होणारा चारा आहे गाईना, अगदी सहज पचणार. आणि गाई एकदा आवडीनं खातात, पुट्टीत टाकायची गरज नाही. अगर बिगर गाळीच्या वेळेनं सुद्धा हा चारा कापला जातो, एवढा लुसलुशीत चारा आहे. एकरी किती लागतं बियाणं? आता एकरी याचं प्रमाण आहे 6-7 किलोच्या दरम्यान बियाणं लागतं. आणि कधी वर्षभर करू शकतो का काही? फक्त ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान याची लागवड करू शकतो थंडीच्या कालावधी. थंडीमध्ये आणि जो थंडीचा कालावधी मार्च पर्यंत, तर यामध्ये आपण दर महिन्याला याची कापणी घेऊ शकतो. सर उन्हाळ्यामध्ये असे 5-6 कापणीचे कोणते वाण आहेत का? उन्हाळ्यामध्ये आपला एकच वाण आहे बाजरी सेगमेंट मध्ये, जो फेब्रुवारीला आपण लागवड करतो. न्यूट्रीफीड आणि न्यूट्रीफास्ट असे. त्या प्लॉट बद्दल सांगू शकता का? हो 100% सांगू शकतो. चला त्या प्लॉटवर बघू. चला मगाशी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये आपला 5-6 कापण्यांचा वाण आहे. अगदी 6 पेक्षाही जास्त कापणे होतात. हा न्यूट्रीफीड आहे, बाजरी चारा सेगमेंट मधला चाऱ्यातला वाण आहे. अगदी उन्हाळ्यामध्ये इतर चाऱ्यांची आपली वाढीची असेल किंवा मग चाऱ्यामधनं गाईंना चांगलं पाणी चांगला रस मिळावा, तर त्यासाठी हा आपला न्यूट्रीफीड बाजरीचा वाण आहे. याची लागवड प्रामुख्याने आपण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करतो. अगदी उन्हाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण याची लागवड करू शकतो. याचं सांगायचं वैशिष्ट्य झालं तर बाजरीसारखं बी आहे, बाजरीच्या दाण्यासारखं. याला उताराला कुठला प्रॉब्लेम नाही. याला आळीचा याचा बाजरी सेगमेंटमध्ये कीटकनाशक वगैरे कीटकनाशकाची अजिबात गरज नाही याला. याला फक्त फर्टिलायझरची गरज आहे. जसे मागे सांगितल्याप्रमाणे नत्रयुक्त युरियाचा 24-24 18-18 असेल 10-20 असेल असं यासारखे खतं जर याला वापरली तर अगदी 40 दिवसात याची जी स्टेज असेल त्या स्टेजला पहिली कापणी केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढील 40-45 दिवसात हा कापायला येतो. याचं सांगायचं वैशिष्ट्य झालं तर बाजरीमध्ये तुरा येण्याच्या आधी जर याची आपण वेळेत कापणी केली तर जे न्यूट्रिशन आहे म्हणजे प्रोटीन आहे तर ते तुरा यायच्या स्टेजच्या आधी अगदी कितीही कवळा तुम्ही गाईंना खाऊ घातला तरी तुमच्या गाईंना पचनाला कुठलाही त्रास होणार नाही. असा हा बाजरीतला 5-6 कापण्या येणारा वाण आहे जो 40 दिवसात कापायला येतो. दर 40 दिवसानंतर याची कापणी होईल आणि जोपर्यंत उन्हाळा आहे अगदी काही पावसाळ्याच्या तोंडा सुरुवातीचे पाऊस होईपर्यंत सुद्धा हा टिकतो. तर आम काही उत्तर म्हणजे नगरच्या उत्तर भागामध्ये जर गेलं तर 8-9 कापण्या म्हणजे संगमेर असेल अकोले असेल ह्या भागामध्ये याच्या 8-9 कापण्या घेतल्या जातात सर्रास. किती दिवसाच्या अंतराने पहिली कापणी करायची? पहिली कापणी 40-45 दिवसात तुमची जी स्टेज असेल त्या स्टेजला याची कापणी केली पाहिजे तुरा यायच्या आतमध्ये. त्याचं वैशिष्ट्य आहे कापणी करत असताना जमिनीपासून 6 इंच वरून कापायचं आहे. त्याच्या एका कापलेल्या ताटामधनच कोंब वरती येतात आणि त्याची वाढ होत असते. म्हणून जमिनीपासून 6 इंच वरून दुसऱ्या कापणीला एक्स्ट्रा फूट वगैरे होतं का? अजून पहिल्या कापणी पहिल्या लागवडीपासूनच याला फुटे तुम्हाला दिसतात. अगदी 3-4 बिया तुम्ही याच्या टोकन केल्या किंवा पेरणी केली तर पहिल्या कापणीपासूनच याला 5-6 फुटवे निघतात. का आपण रेग्युलर पेरणी केलं तरी चालतं? रेग्युलर पेरणी केली तरी सुद्धा चालते. याचं प्रमाण एकरी 4-5 किलो बियाणं तुम्हाला एकरी गरजेचं असतं. जर टोकन केली तर 4 किलो मध्येच तुमचं एकरी टोकन होऊन जाईल.
ह्याच्यात काय प्रोटीनचं प्रमाण वगैरे? मध्ये सगळ्यात हाय प्रोटीन आहे याच्यामध्ये, 12-16% पर्यंत प्रोटीन आहे. पण सांगायचं वैशिष्ट्य काय की तुराईच्या आत, बाजरीला तुराईच्या आत जर आपण याची कापणी केल्या तर याची नंतरच्याही कापणी होतात, प्लस त्या असलेल्या चारामध्ये जी प्रोटीन आहे, जी न्यूट्रिशन आहे, ते आपल्याला एकदम आहे तशी मिळतात. पण जर तुम्ही तुरा येऊन दिला आणि त्याची वाढ होऊन दिली मग तो नंतर फुटव्यालाही त्रास देतो आणि तुरा आल्यानंतर त्याच्यातले न्यूट्रिशन कमी व्हायला सुरुवात होतात. म्हणजे कवळा अगदी 4-5 फूट उंचीतच कापणी करायची, तुमच्या 6-7 कापणी होऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही आणि याला कुठलेही कीड वगैरे रोग पडत नाही. म्हणजे केमिकल विरहित चारा हा आपला बाजरीमध्ये थोडक्यात मिळतो, ऑर्गॅनिक मध्ये चालतो, ऑर्गॅनिक गोठ्यावर असा हा सुंदर चारा आहे. चालते सर, धन्यवाद.